आपल्या गावातलं एखादं झाड किंवा रोपटं मोठं केलं तर त्याचा फायदा गावाला काय होतो हे खऱ्या अर्थानं सरांच्या मार्गदर्शनातून आपल्याला समजलं. भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशामध्ये राज्यामध्ये यशस्वीपणे काम करतंय. दरेसील दादांच्या सारखा एक हरवणारी नेता हा गोरेगाव सारख्या एका छोट्याशा गावामध्ये तुमच्या आमच्या सगळ्यांची सेवा करताय. भारतीय जनता पार्टीच्या जोरावरती ते जिल्हा अध्यक्ष झाले आणि ते संबंध जिल्ह्यामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीची दुराखांद्यावरती घेऊन जिल्हाभर प्रत्येक गावामध्ये भारतीय जनता पार्टी पोहोचवण्याचं काम कुणाच्या आशीर्वादानं केलं असेल तर तुमच्या गोरेगाव गावातल्या नगरीतल्या सर्व नागरिकांच्या जीवावरती केलेलं आहे. नुकसान सहन केलं पाहिजे आणि विकासाला आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. शेवटी कुशेसावळीत बघितलं तुम्ही, कुशेसावळीत मेन रस्ता काढत असताना अनेकांची घरं तोडली गेली. त्यावेळी आम्ही तिथं पण दोन्ही पार्ट्या बसून 15 दिवस कोणाचा फोन घ्यायचा नाही ठरवलं. त्यावेळी ते सगळं तुटलं आणि खालीपर्यंत रस्ता गेला. आता उलट ती लोक खुश आहेत, त्यांनी सगळ्यांनी शटर लावलं. पहिलं ग्रामपंचायतच्या खाली बाजार नव्हता, आता पाच वड्यापर्यंत शेवटच्या मोदींच वर्षाला 6,000 रुपये आतापर्यंत 36,000 रुपये आले कधी हिशोब केला नाही तुम्ही. आणि पुढल्या 5 वर्षात प्रत्येकाच्या खात्यावर 30,000 रुपये मोदींचे येणार आहे. महाराष्ट्र शासनाचं 30,000 येणार आहे, असं प्रत्येकाच्या खात्यावर 60,000 रुपये येणार आहे. एका घरात 2 खातेदार म्हणलं तरी 1,20,000 झाले. एका घरात जाणतेपणे किंवा अंदाजतेपणे काही पोरं असतील, कुठे येणार कुलप तोडणार, कुठे येणार आत ठेवलेली टीव्ही फोडणार, ही कोणासाठी आहे? आपल्या पोरांसाठी आहे ना. जो धंदा करतोय इथं कोण वॉचमन नाही, इथं तुम्ही सगळे वॉचमन आहे. इथं कोण पोलीस नाही, इथं तुम्ही सगळे पोलीस आहे. जे सार्वजनिक आहे ते तुमचं आहे आणि ते जपायचं काम या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना करायला पाहिजे. एखादा बल फुटतोय तुम्ही बघत चाललाय तर त्याला हटकलं पाहिजे. एका चुकीचं काम करत मला तिरस्कार करत नाही. म्हणजे असं एक घर नाही गावातलं की त्या घरात जाऊन मी चहा पिऊ शकत नाही. अजिबात गावात आमचा टोकाचा कुणाचाच विरोध नाही. गाव आपलं 85 सालापासून ऊस बागायत गाव आहे आणि ऊसाचं क्षेत्र भरपूर आहे. आता उरमोडीचं पाणी पण यायला लागलं आहे. आपण काल शामगावला सभा घेतली, ऐकले ना सगळ्यांनी? आपल्याला सुद्धा आता त्या शामगावच्या डाकूबाई खिंडीतनं कुर्ल्याला पारगावला आणि गोरेगावला पाटणवड्याच्या बाजूनं आपल्याला टेंबूचं पाणी आपण प्रस्तावित केलेलं आहे आणि तसंच ते पाणी कुशेसावळीच्या त्या साठवायच्या पायथ्याला जाईल आणि पलीकडे थोरेवाडीच्या तलावात जाईल. आपल्याला इकडून उरमोडीचं पाणी येतं आणि ओढ्याच्या इकडं आपल्याला कुठलंच पाणी नाही. म्हणून शामगावला पाणी द्यायची योजना आपण गेल्या 24 तारखेला मंजूर केली आणि आता आपल्याला आशा निर्माण झाली की टेंबूचं पाणी, कारण बघताय तुम्ही उरमोडीचं पाणी घेता घेता जीव जातोय पा शेवटच्या ह्याच्यापर्यंत येईपर्यंत शेवटच्या बंधारात पाणीच येत नाही. अजून 2-3 बंधारं या ठिकाणी नदीवर सुद्धा आपण इकडून उरमोडीचं पाणी येतंय आणि ओढ्याच्या इकडं आपल्याला कुठलंच पाणी नाही. म्हणून शामगावला पाणी द्यायची योजना आपण गेल्या 24 तारखेला मंजूर केली आणि आता आपल्याला आशा निर्माण झाली की टेंबूचं पाणी, कारण बघताय तुम्ही उरमोडीचं पाणी घेता घेता जीव जातोय पाक शेवटच्या